महुदा एनटीपीसी में काम कर रही एक प्राइवेट कंपनी में कार्यरत मजदूरों को गेट पास ना देने के कारण इस कंपनी में काम कर रहे मजदूरों ने कामगार नेता रमेश कोरेमोरे के नेतृत्व में महुदा एनटीपीसी के गेट के सामने धरने आंदोलन किया। सभी कामगारों को गेट पास देकर उन्हें पूर्वतः काम पर लेने की मांग कामगारों ने की। 2 माह पूर्व इन कामगारों ने इसी प्रकार का आंदोलन महुदा तहसील कार्यालय के सामने किया था। तब कामगारों को उनकी मांगे पूरी करने का एनटीपीसी ने आश्वासन दिया था, लेकिन अब तक मांगे पूरी ना करने के कारण फिर से कामगारों ने धरना आंदोलन किया। इस आंदोलन में अनिल मालके, राजकुमार वजेकर, प्रमोद गेडे, रमेश ढोरे, रविन्द्र बछेरे समेत सैकड़ों कामगार शामिल थे। महुदा से बीसीएन न्यूज के लिए संजय गिरडे की रिपोर्ट। कई दिवसपूर्वी आम्ही एनटीपीसी ज्या 60-62 लोकांना गेट पास दिल्या नव्हत्या त्यासाठी महुदा एसडीओ कार्यालयासमोर आंदोलन केलं होतं। तब्बल 48 तासच्या जवळजवळ ते आंदोलन चाललं। सगळे कामगार बांधव आम्ही सतत तिथे ठिय्या मांडला होता एसडीओ कार्यालयासमोर। त्यानंतर बैठक झाली थानेदार तहसीलदार सोबत एनटीपीसी प्रशासनाचे सगळे अधिकारी अशी आमची एक बैठक झाली आणि त्यात 3 एप्रिलपर्यंत सगळ्यांना गेट पास देऊ असं ठरलं। मात्र आज 11 एप्रिल आहे तरीसुद्धा अनेक लोकांच्या गेट पास अजून तयार झाले नाही आहे आणि म्हणून आम्ही दिलेल्या इशाऱ्यानुसार की आम्ही आमचं आंदोलन तात्पुरतं थांबवलं होतं दिलं नाही त्यामुळे पुन्हा आज आम्ही महात्मा ज्योतिबा फुले यांची महान क्रांतिकारी महात्मा ज्योतिबा फुले यांची आज जयंती आहे समाजसुधारक आणि अशा या महात्मा ज्योतिबा फुलेंच्या जयंतीच्या शुभपर्वापासून आम्ही पुन्हा या आंदोलनाला इथे सुरुवात केलेली आहे। आमचं म्हणणं एवढंच आहे की आधी आमच्या गेट पासचा निर्णय लावा तुम्ही त्याच्यानंतर जे काय आहे ते त्याच्यानंतर करू। आम्हाला आमचा हक्क मिळाला पाहिजे बस। जो रोजगार लोकांना आजपर्यंत भेटत होता तो मिळायला पाहिजे आणि लवकरात लवकर करायला पाहिजे। एसडीओ कार्यालय अंतर्गत झालेल्या सभेमध्ये आपल्याला जे आश्वासन दिले होते त्या आश्वासनामध्ये 30 लोकांची गेट पास आपण पहिले तयार करू आणि नंतर उर्वरित लोकांची गेट पास आपण 3 तारखेपर्यंत तयार करू असे आपल्याला आश्वासन दिले होते। तरी पण आतापर्यंत 10-11 तारीख असताना आतापर्यंत उर्वरित लोकांची एकही लोकांची गेट पास बनवलेली नाही।